नमस्कार, मी अमित परियार, VM न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। परतीच्या पावसानं सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे। याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे। पाहूया ही बातमी। परतीच्या पावसानं अक्षरशः महाराष्ट्रामध्ये थैमान घातलं। याचा फटका शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। काही ठिकाणी वित्तहानी झाली, जीवितहानी झाली, मात्र जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात या परतीच्या पावसानं नुकसान केलेलं आहे। हातातोंडाशी आलेला घास या पावसानं हिरावून घेतलेला आहे। आणि याच शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यासाठी, त्याला बळ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। या परतीच्या पावसाचा फटका सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा बसलेला आहे। सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते। याच भात शेतीचं नुकसान सध्या मोठ्या प्रमाणात झालेलं दिसून येत आहे। याच अनुषंगानं सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी कराड तालुक्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे। खासदार श्रीनिवास पाटील यांनी कापिल येथे कोबी आणि फ्लॉवर पिकाच्या शेताला भेट दिली। पावसाचे पाणी निचरा होत नाहीये, त्यामुळे कोबी आणि फ्लॉवरचे पीक सडू लागलेले आहे। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे बळीराजा कोलमडला आहे। शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे, त्याला पुन्हा उभे करण्याची गरज निर्माण झालेली आहे। महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असं वक्तव्य त्यांनी या पाहणीच्या वेळीस केलेलं आहे। त्याचबरोबर उपस्थित प्रांत अधिकारी तहसीलदारांना तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतीचे, शेतीपूरक उद्योग असो किंवा शेतकऱ्यांची घरे असो, पावसामुळे नुकसान झाले असेल तर त्याचे त्वरित पंचनामे करावे अशा सूचना दिल्या।